नमस्कार मंडळी, झेपमध्ये मी मोहिनी कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. गेल्या आठवड्यात आपण अथर्व ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे कार्यकारी अध्यक्ष माननीय श्री सुनीलजी राणे यांची शैक्षणिक क्षेत्रातील यशस्वी वाटचाल पाहिली. आज आपण त्यांच्या एका वेगळ्या वाटचालीबद्दल जाणून घेणार आहोत. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे. मंडळी ओळखलं? अहो, आपलं कोकण निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य, हिरवीगार वनराई, निळाशार समुद्र, जिकडे पाहावं तिकडे माडाची झाडं, सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा, पुरातन देवस्थान, अशा अनेक कारणांसाठी ओळखलं जाणारं आपलं कोकण. अहो, या कोकणानेच आपल्या सुनीलजीना भुरळ घातली. या आपल्या जुन्या विहिरीकडे आणि ह्या जुन्या एका छोट्याशा गोडाऊन समोर मी उभा आहे आणि इथूनच खऱ्या अर्थाने ह्या ब्लू ओशन रिसॉर्ट अँड स्पाची कल्पना माझ्या मनामध्ये आली. 97-98 साली जेव्हा मी इथे आलो, याच जागेवर मी बसलो होतो. एक प्लास्टिकची तुटलेली खुर्ची होती, त्या खुर्चीवर मी आणि माझे काही सहकारी बसून आम्ही विचार केला की आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं रिसॉर्ट इथे बनवावं. तेव्हा इतक्या विस्तीर्ण जागेत आपण बनवू शकू हा आत्मविश्वास होता, पण किती वर्ष लागतील हा काही अंदाज येत नव्हता, कारण का परिस्थिती तशी फार भयानक होती. एका बाजूला आपण बघितलं तर हा समुद्र आतमध्ये आला होता, कारण का वादळ झालं होतं आणि त्यामुळे ह्या समुद्राने जे भीषण रूप धारण केलं होतं त्यामुळे हे सगळं पडलेलं होतं. आणि ह्या पडीक जमिनीमध्ये आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचं रिसॉर्ट उभारावं हे स्वप्न याच अशा जुन्या ठिकाणी जमिनीवर किंवा एखाद्या तुटलेल्या खुर्चीत बसून आम्ही बघितलं. 12-13-14-15 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आज जेव्हा आम्ही ह्या रिसॉर्टमध्ये फिरतो, किंबहुना तुम्हीसुद्धा ह्या रिसॉर्टमध्ये जेव्हा फिराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की परिश्रम, प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून जे आपण आज उभं केलं आहे हे कोकणी माणसाने बघण्यासारखं आहे. फक्त कोकणी माणसानेच नव्हे तर हिंदुस्थानामधून येणाऱ्या प्रत्येक माणसाने परिश्रम, प्रयत्न आणि पराकाष्ठा याचा जर त्रिवेणी संगम केला तर काय उभं राहू शकतं याचं एक प्रत्यक्षातलं सत्य ह्या मालगुणच्या गावी आम्ही तयार केलं आहे. आणि मला असं वाटतं की ह्या संपूर्ण प्रसंगामधून जात असताना 15 वर्षाचा इतिहास ह्या जागेवर मी उभा राहिल्यानंतर माझ्या डोळ्यासमोरून जसा फ्लॅशबॅकचा चित्रपट येतो तसा तो फ्लॅशबॅक माझ्या डोळ्यासमोरून जातो आहे की आपण 97-98 इथे उभे आहोत. झाडं कोलमडलेली आहेत, वादळ आलेलं आहे आणि यामध्येच आपण स्वप्न बघतो आहोत ते उद्याच्या म्हणजे 2010 किंवा 2015 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रिसॉर्टचं. मी सुनीलजी राणेंना काही वर्षापासून ओळखतो आणि त्यांनी मला सांगितलं की यतीन, मी रत्नागिरीला मालगुणगावमध्ये काही जागा घेतली आहे ती आपण जाऊन पाहायची आहे. तेव्हा आम्ही ती जागा इकडे पाहायला आलो तेव्हा मी बघितलं की असं जंगल, एवढं सगळं रान आणि वाळू आणि सगळं समुद्र एवढा आणि एवढी घाण सगळी इकडे कसं इकडे तुम्ही रिसॉर्ट आंतरराष्ट्रीय रिसॉर्ट मानू शकाल. तुम्ही डोक्याला हात लावला, म्हटलं सर इकडे रिसॉर्ट, सर म्हणा आपण प्रयत्न करूया. मग आम्ही सुरुवात केली मेहनत करायला. मग आम्ही हळूहळू हळूहळू पट्ट्यापट्ट्याने आम्ही काम करत आलो. 2009 आम्ही काम करत आलो आणि 2009 आम्ही 1 जानेवारीला या रिसॉर्टचं ओपनिंग केलं. एका पहिल्या फेजचं आणखीन पुढे 2 फेज, 3री फेज, 4थी फेज, 5वी फेज, हेलिपॅड पण येणार इकडे. 2003 रत्नागिरीत रिसॉर्ट जो आहे ब्लू ओशन रिसॉर्ट नावाने आम्ही रत्नागिरी रिसॉर्ट सुरू केलं. त्या रत्नागिरी रिसॉर्टमध्ये सगळी कल्पना सुनील राणेची, फक्त आम्ही ती कार्यान्वित करायची ही जबाबदारी आमची होती. आणखी अक्षरशः जगन शून्यातून जग निर्माण केलेलं आहे ते सुनील राणेचं लक्ष होतं की या ठिकाणी जंगल आहे, जंगलाचा आपण चांगला उपयोग करू. त्या ठिकाणी मोठे मोठे डोंगर तोडून प्लॉट तयार केले आम्ही आणि प्लॉटमध्ये घरं बांधली. घरं म्हणजे बंगलो टाईप घरं बांधली, सगळी अत्याधुनिक सगळे सोयी अशी घरं बांधली गेली त्या ठिकाणी. तर मित्रांनो, आज आपण आहोत कवी केशव सुतांच्या जन्मभूमी म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळ्यापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या मालगुंड या गावात. इथेच शेकडो एकरच्या विस्तीर्ण परिसरात वसलेलं, पर्यटकांसाठी नंदनवन ठरलेलं, देश विदेशातील लोकांसाठी लक्षवेधी ठरलेलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरलेलं ब्लू ओशन रिसॉर्ट. आपण ब्लू ओशन रिसॉर्ट आणि स्पाच्या या भव्य अशा प्रवेशद्वारासमोर उभे आहोत. आपल्या सर्वांना माहीतच असेल भगवान गौतम बुद्धांनी पूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला आणि गौतम बुद्धांच्या प्रतिमेला संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या स्तरावर हॉटेलमध्ये किंवा मोठमोठ्या रिसॉर्ट्समध्ये भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमा ठेवल्या जातात.
भगवान गौतम बुद्धांची ही प्रतिमा मी स्वतः इंडोनेशियामधील बाली येथे जाऊन तिकडनं इथे घेऊन आलो आणि इथे जेव्हा ही भगवान गौतम बुद्धाची प्रतिमा जेव्हा आम्ही स्थानापन्न केली साधारणपणाने 2000 किलो वजनाचा 2 टनाचा म्हणजे हा पुतळा आहे आणि या पुतळ्याला एक विशिष्ट असा अर्थ आहे की जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध आणि शांतीचा संदेश देताना शांतीचे प्रतीक म्हणून मानले जातात आणि तेव्हा भगवान गौतम बुद्धाची प्रतिमा जेव्हा आम्ही इथे बसवली तेव्हा एक जपानचे गेस्ट आमच्याकडे आले होते टुरिस्ट होते आणि त्यांनी हे बघितल्यानंतरच असं म्हटलं की जपान असेल इंडोनेशिया असेल थायलंड असेल सिंगापूर असेल अशा वेगवेगळ्या जगांमध्ये गौतम बुद्धाचा प्रचार आणि प्रसार करत असताना त्या जपानी टुरिस्टने सांगितलं की हे रिझॉर्टसुद्धा जगाला शांतीचा संदेश देणारं प्रतीक ठरेल कारण का यामध्ये गौतम बुद्धाची प्रतिमा ही तुम्ही प्रवेशद्वारावरच बसवली आहे याचाच अर्थ असा होतो की तुमची कल्पकता ही शांतीचा संदेश देणारीच आहे. या ब्लू ओशन रिझॉर्ट अँड स्पाची निर्मिती करताना आम्ही एक थीम त्याच्यामध्ये ठेवली होती. आपण अनेक वेळेला फुकेट आयलँडला जातो म्हणजे थायलंडला जातो किंवा इंडोनेशियामध्ये बालीला जातो आणि आपण गेल्यानंतर आपण त्यांच्या देशामध्ये टुरिझमच्या माध्यमातून वेगवेगळ्या हॉटेलची निर्मिती केलेल्यामध्ये आपण खरोखर हरकून जातो. मग बाली आणि फुकेटसारख्या देशामध्ये म्हणजे इंडोनेशिया आणि बँकॉकमध्ये जे घडलं ते आपण ह्या कोकणामध्ये का करू नये असं माझ्या मनात आलं आणि मग ह्याची निर्मिती करत असताना आज ज्या गजिबोमध्ये मी बसलो आहे हा पूर्णच्या पूर्ण गजिबो मी बालीमधून घेऊन आलो. अशी अनेक गजिबो या संपूर्ण रिझॉर्टमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले आहेत. एका बाजूला थायलंडची कन्सेप्ट वापरली, एका बाजूला बालीचे वेगवेगळ्या प्रकारचे स्कल्पचर्स वापरले, स्टॅच्यूज वापरले, गजिबोज वापरले आणि या संपूर्ण रिझॉर्टच्या निर्मितीमध्ये तुम्हाला इंटरनॅशनल जो टच असतो, इंटरनॅशनल फील असतो, तो फील तुम्हाला बघायला मिळेल आणि तो जो आनंद आहे म्हणजे आपण फुकेटला गेल्यानंतर जो आनंद मिळतो किंवा JW मॅरियटला गेलो चियांगमाईमध्ये जो आनंद मिळतो, एका बाजूला घनदाट असं अरण्य आहे, एका बाजूला समुद्र आहे, एका बाजूला डोंगर आहे आणि हे सगळं इंटरनॅशनल स्टँडर्डचं जे आपण आज उभं केलं आहे ह्याचा लाभ आपल्या भारतीयांना व्हावा आणि त्याच्याचबरोबर आपल्या कोकणामध्ये आपलं कोकण म्हणजे कोकणातून आपला जन्म झाला त्या कोकणाला आपण विसरता कामा नये याच्यासाठी आज आम्ही ह्या कोकणामध्ये हे सुंदर असं रिझॉर्टची निर्मिती करतो. आपल्या लोकांना एक सुखदायक असा आनंद मिळावा म्हणून हे सगळं इंटरनॅशनल स्टँडर्डचं काम आम्ही इथे उभं केलेलं आहे. रिझॉर्ट म्हटलं की स्विमिंग पूल आलंच. चला तर बघ आपण ब्लू ओशन रिसॉर्ट मधल्या स्विमिंग पूल कडे जाऊया. आपण ब्लू ओशन रिसॉर्ट अँड स्पाच्या या अशा सुंदर अशा स्विमिंग पूल कडे बसलो आहोत. एका बाजूला संपूर्णपणे वनराईने नटलेला हा डोंगर आहे, दुसऱ्या बाजूला निळाशार असा अथांग अरबी समुद्र पसरलेला आहे आणि याच्या सभोवताली ह्या अशा विस्तीर्ण ब्लू ओशन रिझॉर्टची निर्मिती ही 1998 पासून घडत गेली, बनत गेली. बनता जेव्हा आपण या स्विमिंग पूलकडे येतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हा असा विस्तीर्ण स्विमिंग पूल एका बाजूला असलेला डोंगर आणि एका बाजूला असलेल्या समुद्राच्या मध्ये आहे आणि जेव्हा या पूलमध्ये गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे बनवताना आपल्याला किती अडचणींना किती कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. अनेक वेळेला हा स्विमिंग पूल बांधत असताना त्यामध्ये पाणी ओतल्यानंतर त्याचे बांध फुटले कारण का एका बाजूला डोंगराकडनं येणारं पाणी आणि हा उतार यामुळे ह्या सर्व कठीण परिस्थितीशी झुंजत वर्षानुवर्ष मला वाटतं ह्यालाच बांधतानाच आम्हाला 5 वर्ष लागली. त्यामुळे ह्या स्विमिंग पूलची निर्मिती आणि ह्या स्विमिंग पूलमध्ये उतरल्यानंतरचा जो आनंद आहे तो परिश्रमानंतर मिळणाऱ्या यशाचा आनंद आपल्याला या पूलमध्ये उतरल्यानंतर मिळतो. या संपूर्ण अशा या स्विमिंग पूलमध्ये जेव्हा आपण पोहत असतानाचा जो आनंद असतो तो यातून बाहेर आल्यानंतर आपल्या या बाजूला जे रेस्टॉरंट्स आहेत त्या रेस्टॉरंटमध्ये आपण जातो आपल्या लक्षात येतं की आपण कोकणातल्या सुंदर अशा रिझॉर्टमध्ये आलो आहोत. या रेस्टॉरंटमध्ये मिळणारं जेवण हे अस्सल कोकणी पद्धतीचं जेवण आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या पदार्थाचं व्यंजन आपण करतो आणि वेगवेगळ्या देशातून आलेले वेगवेगळ्या प्रकारचे कुक्स इथे आहेत आणि मग ह्या स्विमिंग पूलमध्ये आल्यानंतरचा जो आनंद आहे त्याच्यानंतर जेवणाचा आनंद, संध्याकाळी ह्या स्विमिंग पूलवर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोग्राम केले जातात आणि अशा पद्धतीने ह्या रिझॉर्टची जडणघडण ही भारतीय नागरिकांसाठीच, त्याच्याचबरोबर विदेशातून येणारे अनेक नागरिक ह्या रिझॉर्टमध्ये येतात, वर्षानुवर्षे इथे राहत आहेत आणि या रिझॉर्टच्या निर्मितीनंतर संपूर्ण हिंदुस्थानातील नागरिकांना हे रिझॉर्ट
हे खरोखरच आपल्या या कोकणातील एका बाजूने वनराईने नटलेलं आपल्या या डोंगराच्या आणि पर्वतराईंच्या मध्ये असलेलं हे आपलं रिसॉर्ट हे कोकणातीलच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील लोकांना एक नवीन प्रकारचं दालन आहे असं मला वाटतं. एखादा उद्योजक एखाद्या व्यवसायात यशस्वी झाला म्हटल्यावर दुसऱ्या उद्योगात देखील तो यशस्वी होईलच याची खात्री देता येत नाही. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी नशिबावर अवलंबून नसतात, त्यासाठी परिश्रम, चिकाटी, धडाडी, मेहनत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिजन, म्हणजे दूरदृष्टी असावी लागते. सुनीलजींनी उभं केलेलं ब्ल्यू ओशन रिसॉर्ट अँड स्पा हे त्यांचं साम्राज्य बघितल्यानंतर सुनीलजींच्या दूरदृष्टीची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. या रिसॉर्टची निर्मिती केल्यानंतर असं लक्षात आलं की या रिसॉर्टमध्ये वेगवेगळ्या स्तरावरच्या फॅसिलिटीज आपण डेव्हलप केल्या पाहिजेत, कारण का इंटरनॅशनल लोक आज आपल्या कोकणाकडे येऊ पाहतात. एका बाजूला असलेलं गोवा, एका बाजूला असलेली मुंबई आणि कोकण म्हणजे खरोखर खऱ्या अर्थाने ज्याला आपण अनेक वेळा म्हणतो की कोकण हा खऱ्या अर्थाने हिंदुस्थानाचा कॅलिफोर्निया आहे. मग कॅलिफोर्निया जर असेल तर ह्याला खरोखर त्या दृष्टीने आपल्याला सजवता आलं पाहिजे. मग पर्यटनाच्या माध्यमातून पर्यावरणाकडे लक्ष देत असताना आम्हाला एक गोष्ट जाणवली की ह्या रिसॉर्टचं जेव्हा आम्ही हे सर्व काम पूर्ण करत आणलं तेव्हा जवळजवळ 12 ते 14 वर्ष पूर्ण झाली. 97-98 सुरू केलेला ह्या रिसॉर्टचा पहिला टप्पा हा साधारण 2009 पूर्ण झाला. आज आपण बघतो की एका बाजूला ही जी सगळी छोटी छोटी टुमदार जे बंगले आहेत ते विलाज आहेत. ह्या विलामध्ये फक्त भारतातूनच नव्हे तर विदेशातून पर्यटक येतात. काही पर्यटक तर असे आहेत की जे 1.5-2 वर्ष इथे येऊन राहत आहेत, कोणत्या तरी वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करतात. हिंदुस्थानामध्ये येत असलेल्या वेगळ्या IT कंपनीज, पॉवर प्रोजेक्ट्स, रोड प्रोजेक्ट्स याच्यावर काम करणारे विदेशी इंजिनियर मग गोव्यात जरी काम करत असले तरी इथे येऊन 1.5-2 वर्ष राहत आहेत. आणि मला असं वाटतं की हा एक नवीन उपक्रम आम्ही आपल्या या कोकणामध्ये केला होता. आपल्या अस्सल कोकणामध्ये, अस्सल मराठमोळ्या मातीमध्ये मराठी माणसाने उभं राहावं आणि मराठी माणसाने एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प उभारावा असं स्वप्न आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं. मी आणि माझे सहकारी गेले 13 ते 14 वर्ष सतत परिश्रम 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 करत या सर्व रिसॉर्टची निर्मिती करण्याच्या प्रयत्नात आहोत. आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न तर करावेच लागतात, पण हे प्रयत्न करत असताना असंख्य अडचणीही येतात. कोकणात एखादा प्रकल्प साकारत असताना इथे एक फार मोठी दक्षता घ्यावी लागते, ती म्हणजे इथल्या निसर्गाला आणि पर्यावरणाला बाधा होऊ न देता काम करावं लागतं. आपण सियाम स्पा, ब्लू ओशन रिसॉर्ट अँड स्पा स्पापैकी स्पा ह्या विभागामध्ये आपण आज उभे आहोत. एका बाजूला आपल्याला दिसेल की समुद्र आहे, एका बाजूला असंख्य अशी हजारो नारळाची झाडं आहेत. म्हणजे कोकणात आल्यानंतर नारळाच्या झाडाखाली बसून नारळचं पाणी पिण्याचा जो आनंद आहे, किंवा समुद्राच्या किनारी बसून समुद्राची हवा खात खात मे महिन्यामध्ये आंब्याची चव चाखण्याचा जो आनंद आहे, हा फक्त कोकणात येणाऱ्या माणसाला किंवा पर्यटनाच्या दृष्टीने कोकणात येणाऱ्या माणसालाच याचा अनुभव घेता येऊ शकतो. मग आपला कोकण हा संपूर्ण विश्वामध्ये पुढे जावा आणि संपूर्ण जगामध्ये कोकणाबद्दलचं फक्त आंबाच महत्त्वाचा नाही तर कोकणाचं सौंदर्यसुद्धा महत्त्वाचं आहे, म्हणून अशा ह्या वनराईने नटलेल्या, निसर्गाने नटलेल्या ह्या रिसॉर्टची निर्मिती आम्ही केली. आणि मग करत असताना ज्याला आपण इको फ्रेंडली टुरिझम म्हणतो, म्हणजे पाण्याचा वापर, कचऱ्यापासून खताची निर्मिती, विजेच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या प्रकारची सोलार एनर्जी किंवा विंडमिलचा प्रकल्प,
कचऱ्यापासून खताचा प्रकल्प निर्माण करणे, प्रत्येक ठिकाणचं सांडपाणी, मग पिण्याचं पाण्याचा वापर करून उरलेलं पाणी, रेस्टॉरंटमध्ये लागणारं पाणी, आंघोळीला गेलेलं पाणी, ह्या सगळ्या वापरलेल्या पाण्याचा पुन्हा एकदा वापर करून त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स टाकून त्याचं वेगळ्या पद्धतीने निर्जंतुकीकरण करून असं करून ते पाणी पुन्हा एकदा ह्या सगळ्या झाडांना पाठवण्याची प्रक्रिया इरिगेशनच्या माध्यमातून, म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प ज्याला आपण ब्लू ओशन रिसॉर्ट अँड स्पा असं म्हणतो, ज्याला आम्ही म्हणतो की 5-star फॅसिलिटी विथ इंटरनॅशनल टच, आणि मग आपण बघितलं तर ह्या बाजूला एका बाजूला केळीच्या बागा आहेत, एका बाजूला नारळाची झाडं आहेत, एका बाजूला समुद्र आहे, एका बाजूला काजूच्या बागा आहेत. म्हणजे कोकणामध्ये आलेल्या माणसाला, मग तो जगातून कोणत्याही कोपऱ्यातून आलेला असो, त्याला आपला कोकण आणि कोकणामध्ये आलेल्या माणसाला आपलं हे अस्तित्व दिसण्यासाठी हे जे विश्व आम्ही निर्माण केलं आहे, हे विश्व निर्माण करण्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग आहे. मला आठवतं की ह्या झाडांची लागवड साधारणतः 1999 ते 2000 साली केली गेली, जी आज आपण इथे हजारो नारळाची झाडं बघतो आहोत. माझ्या वडिलांनी स्वतः इथे येऊन रातोरात इथे राहायचे, तेव्हा तर असंख्य जंगली श्वापदं इथे यायची. म्हणजे रात्री तर असं असायचं की झाडं लावली छोटी छोटी तर रात्री रानडुकरांचा कळपाच्या कळप इकडे यायचे, आणि मग ते कळप कळप सुळ्यांनी ते नारळ लावलेले असतील तर त्याला उकरून काढायचं काम करायचे, कोल्हे यायचे. आणि अशा पद्धतीने भीषण असलेल्या या वातावरणामध्ये आपण या निसर्गाची निर्मिती करण्याचं काम केलं, याच्यात अनेक लोकांचा सहभाग आहे. मन उल्हासित करणाऱ्या निसर्ग सौंदर्याबरोबरच शरीराचा थकवा देखील दूर करणं गरजेचं असतं. देश विदेशातील पर्यटकांना पंचतारांकित सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून स्पाची सोय देखील सुनीलजींनी ब्लू ओशन रिसॉर्ट मध्ये सुरू केली. याबद्दल अधिक माहिती आपण सुनीलजींकडूनच ऐकूया. वेलकम टू स्पा, नमस्ते. या सियाम स्पा मध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण वेगवेगळ्या स्तरावर आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशनला जातो, मग थायलंडला जातो, मग थायलंडमध्ये फुकेट असेल किंवा पटाया असेल किंवा चियांगमाई असेल, चियांगरे असेल, किंवा मग इंडोनेशियामध्ये बाली असेल, मग त्या धर्तीवरचा स्पा आपल्या कोकणामध्ये असावा म्हणून याचा प्रयत्न आम्ही साधारण 2003 सुरू केला. म्हणजे आज आपण 2013 आहोत, 10 वर्षापूर्वी याची कल्पना आम्ही मांडली, प्रत्यक्षात उतरवायला सुरुवात केली. आणि 2013 जेव्हा आज लोक येतात गेल्या 2-3 वर्षापासून इथे, प्रत्येकाचं मत असं असतं की थायलंडला जे बघायला मिळतं ते आज कोकणामध्ये आपल्या या रिसॉर्टमध्ये अनुभवायला मिळतं. आणि मला असं वाटतं की आपल्या या कोकणामध्ये अशा सुंदर स्पाची निर्मिती केली, वेगवेगळ्या प्रकारचे थेरपिस्टच्या माध्यमातून इथे आपण मसाजेस दिले जातात. कोकणामध्ये या रिसॉर्टमध्ये आल्यानंतर 2-3-4 दिवस राहिल्यानंतर या स्पामध्ये जेव्हा आपण थेरपी घेतो, एका बाजूला असलेला हा समुद्र आणि एका बाजूला असलेले कोकणातली संपूर्णपणाने ही वनराईने नटलेला आपला कोकणातला हा रिसॉर्टचा भाग, याच्याकडे बघितल्यानंतर खरोखर मन शांत होतं. 3 दिवसासाठी जर आपण या रिसॉर्टमध्ये आलो तर खऱ्या अर्थाने रिज्युनोव्हेशनचा आनंद आपल्याला या रिसॉर्टमध्ये घेता येतो. म्हणून तुम्ही या रिसॉर्टमध्ये आल्याशिवाय याचं सुख जे आहे ते अनुभवल्याशिवाय त्याचा अंदाज आपल्याला येणार नाही. म्हणून मी आपल्याला या रिसॉर्टमध्ये येण्याचं आमंत्रण देतो. एक उद्योजक शेकडो लोकांचा तारणहार बनतो, मग बांधकाम असेल, गवंडी काम असेल, सुतार काम असेल, माळी काम असेल, किंवा मग सुरक्षा रक्षकाचं काम असेल, अनेकांना यामुळे रोजगार मिळतो. ब्लू ओशन रिसॉर्ट अँड स्पाची निर्मिती करून सुनील राणे यांनी अनेक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. या ब्लू ओशन रिसॉर्ट अँड स्पाची जेव्हा आम्ही निर्मिती केली तेव्हा ही निर्मिती करत असताना एक मुख्य मुद्दा आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवला होता, तो म्हणजे स्थानिक रोजगार. या आजूबाजूच्या गावांकडे जर आपण लक्ष दिलं, मुंबईपासून 300 किलोमीटर वसलेलं हे मालगुंड नावाचं गाव आहे, जे गणपतीपुळेपासून 2-3 किलोमीटर अंतरावर आहे. या परिसराचा जेव्हा आम्ही विकास केला तेव्हा आमच्या लक्षात आलं की स्थानिक तरुणांना रोजगार दिला पाहिजे. मग जेव्हा आपण हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं रिसॉर्ट बनवलं तेव्हा आम्ही मूळ मुद्दा ठेवला की स्थानिक तरुण जर तो त्या पद्धतीने शिकला असेल, जर तो हॉर्टिकल्चरिस्ट असेल तर त्याला गार्डनर केलं पाहिजे. गार्डनरला हळूहळू मोठं करत हॉर्टिकल्चरिस्टकडून लँडस्केपरकडे नेलं पाहिजे. एखादा हॉटेल मॅनेजमेंट शिकला असेल तर त्याला FNB घेतला पाहिजे. एखादा चांगला धडधाकट व्यक्ती असेल आणि तो शिकला कमी असेल
तरी त्याला सिक्युरिटीमध्ये घेतला पाहिजे. म्हणजे मूळ मुद्दा मराठी तरुणांना, स्थानिक तरुणांना आपल्या ह्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रोजेक्टमध्ये नोकरी दिली पाहिजे आणि ते आम्ही टिकवलं. आज जर तुम्ही बघितलं सगळीकडे, जसं हा एक इकडचा स्थानिक तरुण आहे, हा झाडावर चढून या संपूर्ण बागेची देखभाल करतो, मेंटेन करतो, प्रचंड वादळाशी स्पर्धा करतो आणि या सर्व परिस्थितीमध्ये झुंजत असताना अशी सुंदर आपल्याला गार्डन्स दिसतात. असे अनेक स्थानिक तरुण या गार्डनिंगच्या कामामध्ये लक्ष देतात, काम करतात, मेहनत करतात, म्हणून हे सुंदर अशी गार्डन्स आपल्याला समुद्राच्या किनारी दिसतात. या प्रॉपर्टीमध्ये गेले 15 वर्ष मी काम करत आहे. मला सुनील राणे साहेबांनी जे काम दिलं, तसेच मला और मला आणि माझ्या गावातील लोकांना चांगल्या प्रकारचा रोजगार मिळून दिला. 2013 आपण आज या ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्या ह्या सुंदर अशा डेकवर बसलो आहोत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच की गेल्या कित्येक वर्षापासून केलेल्या या मेहनतीतून हे आपलं रिझॉर्ट साकारलं गेलं. अनेक लोकांच्या प्रचंड मेहनतीने, परिश्रमाने, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी यामध्ये जीव ओतून मेहनत केली आणि त्या मेहनतीचं चीज झालं असं मला वाटतं. हा तर एक पहिला भाग आपण आज पूर्ण करत आहोत. अजून या रिझॉर्टचे जवळजवळ 3 टप्पे आम्ही करणार आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की समुद्र सपाटीपासून 500 फूट अंतरावर आपण जो तलावाची निर्मिती करतो आहोत, मंदिराची निर्मिती करतो आहोत आणि त्या मंदिराची आणि तलावाची निर्मिती केल्यानंतर आपण तिथे आपलं स्वतःचं असं हेलिपॅड उभारत आहोत, ज्यामध्ये मुंबईतूनच नव्हे तो गोवा किंवा अन्य राज्यांमधून हेलिकॉप्टरमधून आपले पर्यटक येऊ शकतील. अशा नवनवीन कल्पनेच्या आधारावर आपण आपल्या रिझॉर्टची निर्मिती पुढे पुढे करत जाणार आहोत. मला असं वाटतं की खरी गरज आम्हाला आज आहे ती या मराठमोळ्या मातीमध्ये मराठी माणसांनी एकत्र येऊन या कोकणाचा विकास करत असताना, या कोकणामध्ये पर्यटन करत असताना, या संपूर्ण पर्यावरणाचा समतोल राखत समुद्राच्या किनारी असलेल्या या आपल्या मालगुण गावामध्ये हे विकसित केल्यामुळे अनेक लोकांना, अनेक तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आणि मग ह्या नोकऱ्या मिळाल्यानंतर हळूहळू जेव्हा आता आपण वाढत चाललो आहोत तेव्हा आम्हाला खरी गरज आहे ती दर्दी माणसांची ह्या रिझॉर्टला भेट देण्याची.